त्यांनी लगेचच म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी झाले. काल मी ऐकलं होतं बा गौरव काय धोरण आरोग्याचे आंदोलन होतं, काल सगळ्यांनी विरोध केला. एक खरं आहे की हा माणूस ग्रामपंचायतीला आहे उमेदवार उभा करतो आणि सरपंच निवडून आल्यानंतर त्या सगळ्या सरपंचांना जे काय स्कीम असेल त्या स्कीममध्ये स्वतःच्या काही कंपन्या असतील, काही योजना असतील, त्यातनं विटा सप्लाय करणं, जे काही असेल सप्लाय करणं आणि त्यांचं सगळ्याचे चेक स्वतः ताब्यात घेतो आणि सरपंचाला काम करू देत नाही. एकही सरपंच त्याच्यात खुश नाही. अनेक लोक नाराज आहेत. नायला म्हणून काही आले असतील काल मला माहीत नाही, किती लोक आले मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे हा माणूस एवढ्या खालच्या थराचा आहे की लोकशाहीमध्ये अशा माणसाला एम एल सी पद हे देणंसुद्धा उद्धवसाहेबांचं बरोबर चुकलं असं की म्हणे. त्यांनी एखाद्या चांगल्या माणसाला दिलं असतं तर ही घटना घडली नसते असं मला वाटतं. आणि निश्चितपणे तिथले सगळे कार्यकर्ते हे सगळे नाराज आहेत, त्यांना त्यांनी ते काल व्यक्त केलं. आणि येत्या लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ असं मी त्यांच्या सोशल मीडियामधून ऐकलेलं आहे. आणि निश्चितपणे चांगले लोक आजही त्या शिवसेना पक्षामध्ये आहेत आणि जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते काम करतील असं मला उत्तर पाठवतो. दुर्गा लोकसभेसंदर्भात मुख्यतः काय चित्र एक आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाटेला जे काल असेल त्यात मला असं वाटतं मुळात मागच्या वर्षी उमेदवार होतो 2019 5,46,600 मतं मिळाली आणि मी होतो किंवा 1,00,000 जे आम्ही आहोत गडचिरोली असेल नंबर असेल आणि अशोरा दोन साहेब जे आमचं लक्षात नाही आहे परंतु आम्ही दोघतिघा जे आहोत 1,00,000 खाली मत आम्ही हरलेलं कॅन्डिडेट आहोत आणि नंदुरबार की तसं विचार केला काँग्रेसच्या वाट्याला नाही आणि वाचून चांगलं तयार होतं आणि मी सिनियर म्हणून किंवा माजी मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी येतो. उमेदवार कोणी जरी असतात तर माझी जबाबदारी सीट निवडून आणण्याची जबाबदारी म्हणजे वरच्या लेवलला हायकमांडकडे चर्चा असेल, हायकमांडचे एक्सप्रेस देते त्याप्रमाणे आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे माझी माझी आमदार सगळे आम्ही आमच्याकडून निश्चितपणे तिथे सीट आणण्याची व्यक्त दिसतो. निमित्त आहे आमच्या पाडवी यांनी माझ्यावर आरोप करण्याच्या बद्दल त्यांनी विचार करायला आणि सरळ सरळ स्पष्ट सांगेल मी त्यांना मंत्री असताना किंवा माझ्या एकूण राजकीय जीवनामध्ये गेले 33-34 वर्ष मी राजकीय जीवनामध्ये आहे. 32 वर्षापर्यंत मी खरं मंत्रिपद स्वीकारणार आहे, तर अनेक पदं स्वीकारलेलं आहे आणि मला 2.5 वर्ष मंत्रिपद मिळाल्यानंतर मी कोणाचा आणि गेले 33-34 वर्षापर्यंत आभार मानत आहे आणि बदलाही घेतले मला निवडून देतात. स्वतःच कधी म्हणतो मी निवडून येईन असं म्हणतो माझं स्वतःचं तत्व आहे आणि त्यांना तडीपार करण्याचा मी हेही पत्र दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे आमच्या पाडवीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विधान परिषदेचे शपथ घेत असताना त्यांना त्यांना वाचतच नाही आहे, इतका पहिलेसुद्धा शिक्षण नाही आहे. मुळात हा माणूस हमाल होता, हमालाचा राजकारणामध्ये आल्यानंतर आता त्याच्याकडे 250 ते 300 एकर जमीन आहे. एवढी जमीन कुठून आली, पैसा एवढा त्याच्या स्वतःच्या जावयाने त्याच्यावर केसेस केलेल्या आहेत. इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत ते स्वतः त्यांचं म्हणजे त्यांचं जावई त्यांनी त्याच्यावर खूप आरोप केलेले आणि अनेक गोष्टी नवरा बायको तर भागात असले तरी दोघांकडनं पैसे वसूल करण्यापासून तर अगदी इथे असेंब्लीमध्ये प्रश्न विचारण्यालासुद्धा आणि अनेक गोष्टी करायलासुद्धा त्यांना पैसा असल्याचे आणि तो पैशांसाठी राजकारण करतो याची ही एखादं पद आल्यानंतर ते पदाचा उपयोग हा फक्त धंद्यासाठी करतो. आणि आत्ताही जो गेला आहे त्याला फक्त फक्त पैसा सत्ता आणि त्यांना काहीतरी मिळालं असल्याशिवाय तो जाणार नाही. आणि एक नक्की आहे
की महाराष्ट्रामध्ये गेले नंतर आमचा काँग्रेस पक्ष एवढा मोठा असून सुद्धा किंवा भाजप असेल हे मी म्हणत नाही की काँग्रेसने आदिवासींना एम एल सी असेल राज्यसभा असेल दिली नाही, पण दिली नाही खरं आहे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उद्धव साहेबांसारख्या माणसाने एक आदिवासी माणसाला एम एल सी दिली हे मान्य करावं लागेल. एम एल सी दिल्यानंतर त्यांनी ते पद आणि न शिकलेला खरं म्हणजे मागच्या वेळेस 2019 चंद्रकांत रघुशी म्हणून आमच्याकडे काँग्रेसचेच माजी अध्यक्ष दिलं याचे अध्यक्ष काँग्रेसचे ते शिवसेनेत गेले त्यामुळे त्यांनी त्यांना पुढे आणलं आणि माझीविरुद्ध त्यांना उमेदवारी करायला सांगितलं. त्यांना वाटेल त्या प्रकारची मदत झाली. कुठल्या पद्धतीने निवडणूक होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत रघुशीने त्यांना पुढे आणलं आणि 10,000 वर मतं जाऊ शकत नाही तो माणूस पुढे गेला आणि त्या माणसाला उद्धव साहेबांनी एम एल सी देऊन फार मोठे उपकार केले. आदिवासींवर म्हणजे एक प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग उद्धव साहेबांनी केला की सामाजिक न्यायाची भूमिका शिवसेनेने घेतली. कदाचित त्या भूमिकेसुद्धा शिवसेनेचं मोठं नुकसान झालं असेल मला वाटतं. परंतु पहिल्यांदा इतिहासामध्ये शिवसेनेने आदिवासी माणसाला एम एल सी हे पद दिले आणि म्हणूनच मी त्यांचं कौतुकही करतो कोणाचं शिवसेनेचं उद्धव साहेबांचं. परंतु त्याचं त्यांनी कुठेही एक उपकाराची भावना ठेवलेली नाही आणि निश्चितपणे हा सगळ्या आदिवासींचा एक प्रकारचा त्यांनी म्हणजे आम्हाला अपमान केला आहे. आदिवासींचा अपमान केला आहे. आदिवासी माणूस हा असा खोटाळा असतो फक्त आदिवासी एवढा प्रामाणिक असतो आणि तो प्रामाणिकपणा त्यांनी घालवला आहे. आदिवासींची बदनामी केली आणि त्याचा परिणाम त्याला निश्चित भोगावा लागेल हे तेवढंच खरं आहे की गाढवाला गुहा आणि गुहा आणि गुहमध्ये काय फरक आहे की नाही हे कळत तसं असं माझं सर ठाकरे गटाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत.